वळूयात पुढच्या बातमीकडे. भारतीय जनता पक्षाचे सदस्य, वरिष्ठ पत्रकार आणि कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांच्या अनोख्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या चित्ररथाचं खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते टिळक चौकात उद्घाटन करण्यात आलंय. महाजनादेश यात्रेच्या निमित्तानं मुख्यमंत्री फडणवीस पुणेकरांच्या भेटीला येत आहेत. पुणेकर जनता त्यांच्या स्वागताला उत्सुक आहे. नागरिकांची आवड, कल आणि सोय लक्षात घेऊन हा चित्ररथ माने यांनी अत्यंत कल्पकतेने तयार केलाय. या प्रभावी प्रचार तंत्रांमुळे पुणेकरांचा अपेक्षेपेक्षाही उदंड प्रतिसाद या यात्रेस लाभेल अशी खात्री वाटते, असं यावेळी बापट म्हणाल्या. पाहुयात. इंद्रजी फडणवीस यांना आता आपण आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार म्हणून ओळखतो. त्यांनी सामाजिक, आर्थिक, राज्याच्या विकास कामांसाठी जे घेतलेल्या भूमिका आणि ज्याचे प्रकल्प सुरू केलेत त्यानुसार आपण महाराष्ट्र अतिशय अग्रेसर, पूर्वी एक नंबरलाच महाराष्ट्र होता, आता त्याच्यापेक्षा वेगाने पुढे जाणारा महाराष्ट्र म्हणून आपल्याला पाहायला मिळणार आहे. माननीय मुख्यमंत्री महाजनादेश यात्रेद्वारे सगळ्या राज्याला गवसणी घालून लोकांना भेटतायत, आपण केलेली कामं सांगतायत, ती लोकांपर्यंत जास्तीत जास्त जावीत. माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेली भाषणं, त्यांचे दौरे, त्यांनी केलेली कामं ही लोकांपर्यंत ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून जावीत, त्याचा माझा एक प्रयत्न होता. त्याद्वारे मी हा डिजिटल रथ तयार करून पूर्ण पुणे शहरात हा फिरून त्याच्यासाठी माहिती लोकांना जी जास्तीत जास्त हे करता येऊ शकते, लोकांना पाठवता येऊ शकते, लोकांना त्याबद्दल माहिती मिळू शकते, अशा पद्धतीचा हा उपक्रम केला आहे. पूर्ण शहरात हा रथ फिरतो आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी जी काही महत्त्वाचे निर्णय घेतलेत त्यात पुणे शहरा संदर्भातही जे काय मेट्रो असेल, PMRD असेल, रिंग रोड असेल, या निर्णयात मुख्यमंत्र्यांनी अतिशय महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. त्यांच्यामुळे हे निर्णय झाले, त्यामुळे पुण्याचा फार वेगळ्या पद्धतीचा विकास होणार आहे हे सांगण्यासाठी आम्ही हा डिजिटल रथ तयार केला आहे आणि तो लोकांपर्यंत जाऊन उद्या माननीय मुख्यमंत्री ज्यावेळेस पुण्यात येतील तर लोकांना याची माहिती मिळेल की हे कामं केली आणि माननीय मुख्यमंत्री आपल्याला भेटायला येत आहेत. ते लोकांना लक्षात आल्यानंतर लोक त्यावेळेला उत्स्फूर्तपणे आणि अभूतपूर्व असं माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वागत करतील अशी मला आशा आहे. माननीय मुख्यमंत्र्यांचं जे नियोजन आहे त्यानुसार सगळी महाजनादेश यात्रेचं मार्ग आखला गेला आहे. त्याचं सगळं नियोजन पुणे भाजपा कार्यालयामार्फत आणि माननीय माधुरीताई मिसाळ यांच्यामार्फत केलं जात आहे. माननीय गिरीश बापट खासदार आपले पुण्याचे, त्यांनी आपल्याला जे काही निर्देश दिले आहेत त्या पद्धतीने सगळ्या शहरभरात आम्ही मुख्यमंत्र्यांच्यासाठी कमानी उभारलेल्या आहेत, होर्डिंग्स लावलेले आहेत आणि लोकांना स्वागतासाठी सगळीकडे आवाहन केलं.